कोरोनाग्रस्त असूनही 100 जणांचे एक्सरे काढले गेलेत. वाशिमच्या मंगळूरपीरमध्ये लॅब टेक्निशियननी हा प्रताप केलाय. रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या लॅब टेक्निशियनवर गुन्हा दाखल करण्याची मागणी आता केली जाते. नाथ डिजिटल एक्सरे लॅब सील करण्यात आली आहे. स्वतः कोरोनाग्रस्त असूनही एका लॅब टेक्निशियननं एक दोन नव्हे तर 100 जणांचे एक्सरे काढल्याची धक्कादायक घटना वाशिममध्ये मंगळूरपीरमध्ये घडली आहे. राहुल शिरसाट असं या लॅब टेक्निशियनचं नाव आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत महसूल प्रशासन, नगरपरिषद आणि पोलीस प्रशासनानं लॅब टेक्निशियनवरती आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तसंच शहरातील नाथ डिजिटल एक्सरे लॅब सील करण्यात आली आहे. एक लॅब टेक्निशियन ज्याला हे सर्व माहीत आहे की कोरोना कसा प्रसार होतो काय होतं, तरी तो अतिशय चुकीच्या पद्धतीनं त्या ठिकाणी लॅब चालू करत आहे आणि स्वतः पॉझिटिव्ह असताना लोकांचं टेस्टिंग करत आहे. राहुल सिरसाट यांना सूचना करून कोविड सेंटरवरून ॲम्ब्युलन्स बोलावून त्यांना कोविड सेंटरला दाखल केलं व सदर श्रीनाथ एक्सरे क्लिनिक हे सील करण्यात आले. तदनंतर आता ते पॉझिटिव्ह नंतर निगेटिव्ह आल्यानंतर पुढील कारवाई योग्य ती करण्यात येईल. भंडाऱ्याची उधळण म्हणजे लातूर जिल्ह्यात वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे जिल्हाधिकाऱ्यांनी आजपासून कडक लॉकडाऊन जाहीर केला. 8 मे ते 13 मे असे 5 दिवस हा कडक लॉकडाऊन असेल. या काळात फक्त मेडिकल दुकानच सुरू राहणार असून किराणा दुकानं आणि भाजीपालाही बंद राहणार आहे. आज मध्यरात्रीपासून सोलापूर शहर आणि जिल्ह्यात कडक लॉकडाऊन लागू करण्यात येणार आहे. या लॉकडाऊनमध्ये किराणा सकट सर्व गोष्टी बंद असतील, त्यामुळे 8 दिवस पुरेल एवढा किराणा खरेदी करण्यासाठी लोकांनी मार्केटमध्ये गर्दी केली आहे. अमरावती जिल्ह्यात उद्यापासून कडक लॉकडाऊन लागू होणार आहे. पुढचे 7 दिवस हा लॉकडाऊन असेल. या लॉकडाऊनमध्ये फक्त दवाखाने आणि मेडिकल सुरू असतील, त्यामुळे या लॉकडाऊनमध्ये केवळ जीवनावश्यक सेवांमध्ये चालणाऱ्या नागरिकांना पेट्रोल मिळणार असल्यानं जिल्ह्यातील प्रत्येक पेट्रोल पंपावर आज प्रचंड गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं. पुण्यात आज अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण लॉकडाऊन आहे, पण असं असूनही रस्त्यांवर वाहनांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. लॉकडाऊन नियमावलीला पुणेकरांनी केराची टोपली दाखवल्याचं दिसून आलं, त्यामुळे पुणेकर अजूनही कोरोनाबाबत गंभीर नाहीत का असा सवाल निर्माण केला जातोय. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानं कल्याणमधील ग्रामीण भागात 10 मे ते 15 मे दरम्यान लॉकडाऊन घोषित करण्यात आलाय. ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी असे आदेश दिलेत. वैद्यकीय सेवा वगळता सर्व बंद असेल. इतर बदलापूर नगरपालिका क्षेत्रात आजपासून 8 दिवसांचा कडक लॉकडाऊन लागू करण्यात आलाय. बदलापूर पालिकेच्या विनंतीनुसार जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी हे आदेश काढले. मुंबईत नोंदणीकृत नागरिकांनाच लस देण्याचा निर्णय घेऊनही मुलुंडमध्ये लसीकरण केंद्रावर गोंधळ झालाय. BPM शाळेसमोरील लसीकरण केंद्रावर गोंधळ झाला. लस मिळत नसल्यानं नागरिकांचा संताप अनावर झाला. गर्दी हटवण्यासाठी पोलिसांची मदत घ्यावी लागली. नंदुरबार जिल्ह्यातल्या ग्रामस्थांनी कोणताही गैरसमज बाळगू नये आणि लसीकरण करून घ्यावं असं आवाहन करण्यात आलं. जिल्ह्यात कोरोना नियंत्रणासाठी नवनवीन प्रयोग होत आहेत, मात्र कोरोना लसीकरणाला नागरिकांचा विशेष प्रतिसाद मिळत नसल्याचं चित्र आहे. प्रशासन लसीकरणाबाबत वारंवार जनजागृती करत आहे. शिक्षकही आपल्या परीनं गावोगावी जाऊन लोकांना लसीकरणाचं महत्व समजावत आहे. छत्रपतींचा विचार म्हणजे